पुणे शहरातील हजारो गणेश मंडळांना जाहिरात देऊन त्यांच्या गणेश उत्सवामध्ये मदत करणारे पुण्यातील उद्योगपती पुनीत बालन यांना महापालिकेनं कोट्यवधी रुपयांचा दंड आकारलाय. यानंतर शहरातील अनेक गणेश मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पुणे मनपा प्रशासनाच्या विरोधात आज शहरातील शेकडो मंडळाचे कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी निवेदन दिलंय. अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर पुण्याचे अतिरिक्त आयुक्त खेमनार यांनी फोनवरून दंडाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या सगळ्याविषयी कार्यकर्त्यांसमवेत बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी. पाहूया. गणेश उत्सव मंडळांना जाहिरात देत त्यांना गणेश उत्सवामध्ये आर्थिक मदत करणारे पुनीत बालन यांना पुणे महानगरपालिकेने नोटीस बजावत दंड आकारल्यानंतर पुण्यातील गणेश मंडळ जे आहे आक्रमक झाले होते. त्यांनी काही वेळापूर्वी अतिरिक्त आयुक्त बिनोडू यांची भेट घेतली. त्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासमोर पुण्यातील अनेक गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. बालगुडेजी, नेमका आपण भेट घेतली, काय भेटीमध्ये ठरलं? भेटीमध्ये अतिरिक्त आयुक्त ढाकणे साहेब यांनी अतिरिक्त दुसरे खेमनार साहेब यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला. ते दिल्लीला असल्यामुळे त्यांना फोनवर संपर्क केला. त्यांनी सांगितलं सोमवारपर्यंत ही जी नोटीस इश्यू केली आहे माननीय पुनीत बालन यांना, त्यांना ही सोमवारपर्यंत ही नोटीसला आम्ही स्थगिती देतो व जी चर्चा आहे ती संबंधित नोटीसीबाबत संबंधित पुनीत बालन व संबंधित गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून याबाबत आम्ही काय नोटीसीचं डिसिजन घ्यायचं हे समोरासमोर करू. की ही त्यांनी त्या दिवशी मीडियाला सर्वांना पाठवली. यापूर्वीच्या कोणत्याही नोटीस अशा प्रकारे कोणालाही झळकवण्यात आल्या नव्हत्या, परंतु त्यांना त्यांचं नाव करायचं असल्यामुळे कदाचित त्यांनी ती तशी पाठवली असं आम्ही प्रशासनाला शास्त्र दाखवलेलं आहे. ती नोटीस सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध केली. त्यानंतर आजपर्यंत माधव जगतापांनी अनेक जणांना नोटिसा दिल्या, त्यात अशी कोणाला 2 दिवसाची मुदत नव्हती. मग ह्या नोटिसीमध्येच 2 दिवसाची मुदत देण्यात आली व 2 दिवसानंतर तुमच्या मिळकत करावर टाच आणण्यात येईल असं का लिहिलंय? हे आकाशबुद्धीने केलेले आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. ही जी नोटीस इश्यू झालेली आहे आजपर्यंत किती जणांवर झाली त्याची आम्ही मागणी केलेली आहे, परंतु आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही आहे. जो माणूस गणपती मंडळाच्या मागे खंबीरपणे उभा राहिला त्याला अशी नोटीस काढू नये, ती मागे घ्यावी, हीच एक नम्र विनंती. चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.